यंदाच्या वर्षी 8,370 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज मी सादर केला। त्यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या वर्षात जे महत्त्वाचे शहराच्या दुर्गामी परिणाम करणारे जे प्रकल्प आहेत असे मोठे प्रकल्प करण्याचं आमचं नियोजन आहे। त्याच्यात सर्वात प्रथम अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज याची निर्मिती यावर्षी त्याचं भूमिपूजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या मेडिकल कॉलेजचे किमान 100 ॲडमिशन यावर्षी होतील असा आमचा पहिला प्रयत्न राहील। नानाजी देशमुख यांच्या नावाने कॅन्सर हॉस्पिटलची निर्मिती आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर किडनीचं एक हॉस्पिटल आपण करणार आहोत। ही दोन्ही हॉस्पिटल हे तिन्ही हॉस्पिटल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतील। त्याचबरोबर आरोग्याच्या ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या उपाययोजना आपण करणार आहोत। आरोग्याला यावर्षीच्या बजेटमध्ये आपण भरपूर प्रमाणात स्कोप दिलेला आहे, कारण मागील वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर एक छोटा संसर्ग संपूर्ण जगात थांबू शकतो। त्या दृष्टिकोनातनं पुणेकरांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन जास्तीत जास्त आरोग्याच्या सक्षमता करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे। त्याचबरोबर SEMT सारखा प्रकल्प असेल, जायकासारखा प्रकल्प असेल, येणाऱ्या 23 गावांमध्ये TP स्कीमच्या माध्यमातून गावांचा विकास असेल, 11 गावांमध्ये ड्रेनेजच्या लाईन करण्याचा विषय असेल, अशा पद्धतीने नेहरू स्टेडियम सारसबाग, दाते रुग्णालय, दाते मुद्रणालय, KK मार्केट, बालगंधर्व यासारखे ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथं PPP माध्यमातून त्याच्याचा विकास असेल, अशा मोठ्या प्रकल्पांना यावेळेस आपण गती देणार आहोत। आणि ते पुणे शहराच्या येणाऱ्या 50 वर्षाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला येणाऱ्या 5 वर्षात आम्ही गती देणार आहोत। विरोधकांचा आरोप असा आहे की प्रशासनाच्या बजेटला 30% कात्री लावली आहे आणि नवीन योजना जर केल्यात, मात्र ज्या जे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत त्याचे पण निधी कमी केले नाही। आता दरवर्षीची जी काही परंपरा असते, कमिशनरांच्या बजेटनंतर ज्यावेळेस चेअरमन बजेट करतात त्यावेळेस सगळ्यांना सहयादी देण्याकरता आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा लागतो। आत्ताच्या मागील वर्षाच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण पुणे महापालिकेने, मला सांगायला अभिमान वाटतो की इतर महापालिकांनी त्यांच्या दरवर्षीच्या उत्पन्नाच्या 50%पर्यंतसुद्धा निधी गोळा केला नाही। मला 31 मार्चपर्यंत खात्री आहे की मागील वर्षी इतकाच निधी 9 महिने सगळं स्टॅग्नन्सी असताना पुणे महापालिका गोळा करते। त्याचबरोबर येणाऱ्या आर्थिक वर्षात आम्ही जवळजवळ 8,000 कोटी रुपयाचा महसूल नक्की गोळा करू आणि महसूल वाढीचं आमचं जे टार्गेट आहे यावेळेस आम्ही जे काही नियोजन केलं होतं मागच्या वर्षीचं, परंतु संपूर्ण प्रशासन शासन महापौरांच्या नेतृत्वाखाली कोविडमध्ये 9 महिने आपण काम करत होतो आणि पुणे शहरातला जो प्रादुर्भाव होता तो जास्त मोठ्या प्रमाणात होता, परंतु आपण केलेल्या महापालिकेच्या कामाच्या जोरावर आपण तो वेळेत नियंत्रित करू शकलो। त्याच धर्तीवर येणाऱ्या वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त महसूल गोळा करून येणाऱ्या वर्षात ती सगळी कामं आपण मार्गी लावणार। कोरोनाच्या मागील वर्षी जवळजवळ जो काय कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो कमी करण्याकरता आपण 250 ते 300 कोटी रुपये अंदाजे खर्च केले। यावर्षी कोरोनाच्या जी दुसरी लाट आपण संपूर्ण लक्षात घेतली तर त्याच्याकरता ज्या काय तरतूद लागणार, कोविड सेंटर असतील, हॉस्पिटलची उभारणी असेल, जेवढ्या बेड्स उपलब्ध करून द्यायचे त्या अपेक्षित ज्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात 30-40% जास्त प्रोव्हिजन आपण सगळ्या पद्धतीच्या केलेल्या आहेत। तुम्ही ज्या काही योजना आणलेल्या आहेत नव्याने त्या पूर्ण होतील का? कारण की मागच्या जे चेअरमन आहेत त्यांनी देखील अशा घोषणा केल्या होत्या, आता इलेक्शनच्या तोंडावर पूर्ण होतील असं वाटतं? आम्ही यावर्षीचा आमचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या महापौरांच्या नेतृत्वाखाली 100% पूर्ण करू। यावेळेस आम्ही जो का अर्थसंकल्प मांडला आहे तो पूर्ण केलेल्या नंतरची पुढच्या वर्षी 31 मार्च नंतर आम्ही पुन्हा त्याची प्रेस घेऊन तुम्हाला झालेला अर्थसंकल्प पूर्ण झाल्याची माहिती देऊ। आम्ही महापौरांच्या नेतृत्व, मी आता स्टँडिंग कमिटी सदस्य म्हणून आलेलोच आहे ना। राहू दे, आम्ही बोलतो।
आज आमच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंजी रासने यांनी पुणे महानगरपालिकेचा या वर्षीचा अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर केलं. एकूण 8370 कोटीचा हा अर्थसंकल्प सादर करत असताना शहराच्या एकूण सर्वांगीण आणि समतोल विकासाला याच्यामध्ये महत्त्व दिल्याचं आपल्या लक्षात येईल. शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, शहरातील विकासाचे मोठे प्रकल्प असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, शहरातील सार्वजनिक आरोग्य सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक नवीन योजना या अंदाजपत्रकामध्ये असतील, अशा एकूण सर्वसामान्य पुणेकराच्या दैनंदिन जीवन जगत असताना त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टींचा विचार याच्यामध्ये प्रामुख्याने केलेला आहे. आणि मला असं वाटतं की आज जरी आपल्याला 8370 कोटीचं मोठा आकडा याच्यामध्ये जरी दिसत असला तरीसुद्धा प्रामुख्यानं जसं अध्यक्षांनी सांगितलं की मागच्या वर्षीसुद्धा कोरोनाचा या सगळा प्रादुर्भाव असताना या राज्यातील एकमेव महापालिका आहे ज्यांनी त्याच्या मागच्या वर्षी इतकंच या ठिकाणी उत्पन्नाच्या स्रोत जे काय त्याच्या माध्यमातून जवळपास 4,500 कोटी या वर्षी जमा होतील असं सांगितलं. म्हणजे जिथं असं वाटत होतं की 1,000 कोटी रुपये यावेळेस कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये कमी येतील असं असताना माननीय अध्यक्ष असतील, त्यांची सर्व टीम असेल, महापालिकातले भाजप म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, याच्यामध्ये विशेष महत्त्व किंवा विशेष याच्यामध्ये लक्ष हे उत्पन्न वाढीकडे दिलं गेलं, महसूल जमा करण्याकडे दिलं गेलं आणि म्हणूनच 1,000 कोटी रुपये कमी येतील असं जेव्हा वाटत असताना सुद्धा 4,500 कोटीच्या जवळपास आज तरतूद किंवा निधी जमा किंवा आपण महसूल जमा करण्याचं निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय. आणि याचाच विचार करून भविष्यामध्ये पुणे शहर हे देशाच्या जगाच्या नकाशावरती एक भविष्यामध्ये मोठं विकसित होणारं शहर म्हणून पाहिलं जातं. या शहरामध्ये विकासाच्या दृष्टीनं अनेक मोठे प्रकल्प पुढच्या काळामध्ये येणार आहेत आणि म्हणून त्याच्यासाठीची एक आर्थिक तरतूद ही तशा प्रकारची असावी असा विचार या ठिकाणी केला गेला. SEMTR असतील, मेट्रोचा विषय असेल, बसेस मोठ्या प्रमाणात घेण्याचा विषय असेल, कॅन्सर हॉस्पिटल उभं करण्याचा विषय असेल, वैद्यकीय महाविद्यालय उभं करण्याचा विषय असेल, म्हणजेच आणि या सगळ्या विषयावरती काम करताना म्हणून शहराच्या नदी सुधारणा प्रोजेक्ट आहे, नदी पुनर्जीवन म्हणजे आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल, या शहरातल्या वाहतुकीच्या दृष्टीनं अनेक नवीन उड्डाणपूल आहेत, ग्रेट सेपरेटर, या सगळ्या गोष्टींचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की थोडीशी याच्यामध्ये 8,300 कोटीच्या पुढे बजेट, पण ही खरं तर वस्तुस्थिती आहे की शहराचा विकास करायचा असेल, शहराला एका वेगळ्या दिशेने आपल्याला न्यायचं असेल तर इतके मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करणं ही खूप आवश्यक होती. आणि यासाठी जसं मी आता म्हटलं की मागच्या वर्षी ज्या प्रकारे महसूल जमा करण्यासाठीचे विशेष प्रयत्न माननीय अध्यक्षांनी केलेत या वर्षभरामध्ये सुद्धा ते प्रयत्न चालू राहतील आणि कोरोनाचा काळ असताना सुद्धा ते उत्पन्न महापालिकेला मिळत गेलं, इथून पुढच्या वर्षभरामध्ये तर निश्चितपणे कोरोना तर आता हळूहळू संपेल परंतु पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा उत्पन्न वाढीसाठी महसूल जमा करण्यासाठीचे एक विशेष मोहीम आम्ही पुन्हा राबवणार आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे 8,000 पेक्षाही जास्त असलेलं 8,000 कोटीपेक्षाही जास्त तरतूद असलेलं हे अर्थसंकल्प हे अत्यंत बॅलन्स आणि सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं याला विशेष आम्ही महत्त्व दिलं आहे. तर मला असं वाटतं की घनकचरा व्यवस्थापन असेल, वाहतूक नियोजन असेल, अनेक वेगळ्या या सगळ्या शहरातल्या विकासाच्या संदर्भातल्या ह्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला दिसतो आणि म्हणून मी असं म्हणेल की पुणेकरांसाठी एक अत्यंत समतोल आणि सर्वांगीण विकास साधणारा आणि एक अत्यंत पारदर्शी अशा प्रकारचा आज अर्थसंकल्प माननीय अध्यक्ष हेमंत रासने यांनी या ठिकाणी मांडला. आता याच्यामध्ये आत्ताच अर्थसंकल्प होता म्हणून आज ही बैठक आता संपल्यानंतर लगेचच माननीय महापालिका आयुक्त, महापालिका अतिरिक्त आयुक्त, आमचे आरोग्य प्रमुख या सगळ्यांची एक बैठक आता आम्ही लावलेली आहे.
आणि एकूणच शहरामध्ये नागरिकांमध्ये याची असलेली अपुरी माहिती अस्पष्टता याच्या संदर्भात आम्ही आता ही बैठक बोलावली आहे त्याच पार्श्वभूमीवरती की नेमकं शहरातील आमच्या 60 वर्षावरील नागरिकांना जेव्हा लस द्यायची तर त्याची स्पष्टता नेमकी असावी, त्याचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे असेल, त्याच्यामध्ये नेमकी केंद्र कुठे असेल, नेमकं या नागरिकांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना नेमकं कधी त्याच्यासाठी त्यांना बोलावलं जाईल किंवा त्यांची लसीकरण केलं जाईल या सगळ्या गोष्टीची स्पष्टता व्हावी आणि म्हणून आज आम्ही बैठक बोलावली आणि दुपारपर्यंत हे प्रसिद्धीला सुद्धा देणार आहोत की नेमकी ह्याच्यामधली रचना काय असेल. कालच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या आरोग्य विभागाशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संदर्भातली बैठक झालेली आहे प्रशासनाची आणि त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिकची माहिती आता आम्ही घेतोय आणि एक शहरातील नागरिकांच्या दृष्टीनं योग्य ती माहिती खरी माहिती आणि व्यवस्थित त्यांच्यामध्ये पोहोचेल याची आज व्यवस्था करतोय. धन्यवाद. चलो.